नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली शहरातील दूषित पाणी पुरवठा बंद करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावं या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उत्तमराव कांबळे आणि माजी समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आयुक्त आणि महापौर यांनी लगेचच दखल घेत स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे संबंधितांना आदेशही दिले। यावेळी डॉ रघुनाथ उरकर, विनायक आठवले, मल्लवा कोठावळे, वंदना कांबळे, सुधा चिमलगी इत्यादी नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड शहरातील सांगली या गावी वॉर्ड नंबर 10 दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मी आता या शहराचे प्रथम नागरिक महापौर व आयुक्त साहेबांना निवेदन देऊन केलेले आहे। दूषित पाणी प्रचंड आहे, आमच्या भागात लहान लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि याचा परिणाम दूषित पाणी भरपूर असल्यामुळे लहान मुलं काय मोठे मुलं आजारी पडलेले आहेत। गेस्ट्रो, न्युमोनिया, टायफॉइड असे आजार पसरलेले आहेत। मी महापौर आणि आयुक्त साहेबांना विनंती केली की दूषित पाणी पुरवठा करीत स्थगिती करून या शहराला स्वच्छ पाणी देण्यात यावं अशा पद्धतीचं विनंती करण्यात आली।